सुखवार्तामध्ये सुरुवातीला सुखद बातमी कोकणातून. केरळच्या बॅकवॉटरच्या सफरीसारखी आता रत्नागिरीतही बॅकवॉटरची सफर सुरू होतीये. पाहूया कुठे अनुभवता येणार आहे हा सुखसोहळा. सोबतीला ताडामाडाची गर्द झाडी, मच्छीमारांची छोटी छोटी घरं, छोट्या होडक्यातून मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांची लाईव्ह मच्छीमारी, कांदळवनातून मुक्त संचार करणारे पक्षी, विविध प्रकारच्या हजारो पक्ष्यांचा स्वच्छंद विहार, असा सुंदर नजारा आता रत्नागिरीत अनुभवता येणार आहे. केरळच्या धर्तीवर आता आपल्या कोकणात बॅक वॉटरची राईड करता येणार आहे. रत्नागिरीच्याच तरुणांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. डॉल्फिन बोटिंग क्लबच्या माध्यमातून ही रत्नागिरीची आजवर कधीच समोर न आलेली दुनिया आता पाहता येणार आहे. विशेष म्हणजे 26 जानेवारी ते 28 जानेवारी या काळात रत्नागिरींना अत्यल्प दरात बॅक वॉटरची सफर घडवली जाणार आहे. आपली जेव्हा फेरी सुरू होते ना, तेव्हा पहिलं म्हणजे आपण जे किनारा लागत जी मच्छीमारांची घरं आहेत ती मच्छीमारांची घरं दिसतात. हजारो तऱ्हेचे पक्षी आहेत इकडे, रंगीत पक्षी आहेत, ते पक्षी आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या आपण सब बेटामध्ये म्हणजे बोटीमध्ये सफर करताना लाईव्ह फिशिंग आपल्याला बघायला मिळते. ते फिशिंग बघता बघता आपल्याला ट्रॅव्हल करताना फिश आपल्यासमोर ना जम मारतात, हा तेही बघायला मिळतात. ह्या गोष्टी सगळ्या बघायला मिळतात तुम्हाला. डॉल्फिन बोटिंग क्लबची ही सफर सुरू होते ती कर्ला जेटीवर. सर्वप्रथम आपल्याला दर्शन घडतं ते कर्ला आणि राजीवडाचं. मग दिसतात फणसोपच्या किनाऱ्यावर अगदी खाडीला खेटून असलेली मच्छीमारांची छोटी छोटी घरं. रत्नागिरीच्या बॅकवॉटरमध्ये छोट्या छोट्या होड्यातून मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांची लाईव्ह मच्छीमारी पाहत आपण रत्नागिरीजवळच्या जुवे गावच्या किनाऱ्यावर पोहोचतो. इथे किनाऱ्यावरचं दत्त मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या नारळ पोफळीच्या बागा अनुभवाला मिळतात. कदाचित कोकण किनारपट्टीतील एकमेव असा शिंपल्यापासून चुना तयार करण्याचा कारखाना या राईड मध्ये पाहायला मिळतो. या बॅकवॉटरच्या प्रवासात आपल्याला अनेक छोटी छोटी बेटं लागतात आणि या बेटांवर राहणारे हजारो रंगीबेरंगी पक्षी अनुभवणं म्हणजे रोमांचकारी अनुभव. या सफरीमध्ये एकतर मँग्रोव्हचं घनदाट जंगल पाहायला मिळालं, त्याच वेळेला मच्छीमारांची छोटी छोटी घरं दिसून आली जी रत्नागिरीची ओळख आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर मंदिरं पाहिली, त्याच्यानंतर दर्गा पाहिला, एक छोटासा का होईना पण जुन्याचा कारखाना पाहिला. वेगवेगळे पक्षी तर अक्षरशः मन मोहित करून घेतात, त्यांचा किलबिलाट ऐकला. डॉल्फिन बोटिंग क्लबच्या या बॅकवॉटर सफरीमध्ये वेगवेगळी पॅकेजेस उपलब्ध आहेत. तुम्हाला 30 मिनिटांच्या सफरीत थिबा पॉईंटवरून दिसणाऱ्या बेटाची सफर घडवली जाते. बेटांचा पूर्ण सफारी पूर्ण गोल राऊंड आपण पूर्ण मारला. त्याच्यामध्ये हजारो लाखो असे विविध प्रकारचे पक्षी होते ते संपूर्ण बघण्यात आले आणि खूप असा सगळ्यांचा सुमधुर त्यांचा पूर्ण आवाज आम्हाला ऐकायला मिळाला. इथे जवळ चिंचकरी म्हणून गाव आहे, चिंचकरी गावामध्ये एक पुराण असं दत्त मंदिर आहे, दत्त मंदिरामध्ये सुद्धा मी भेट दिली. त्यानंतर आपण पूर्ण एक 1.5 तासाची सफारी झाली, खूप खूप मजा आली मला आणि प्रत्येकाने प्रत्येक पर्यटकाने हा आनंद घेतला पाहिजे. डॉल्फिन बोटिंग क्लबच्या बॅकवॉटरच्या सफरीसाठी 30 प्रवासी क्षमता असलेल्या बोटी उपलब्ध आहेत. या बॅकवॉटर सफरीबरोबरच वेगवेगळ्या पार्ट्यांसाठी या बोटी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे रत्नागिरीचं पर्यटन आणखी समृद्ध होणार आहे. प्रणव पोळेकर,
झी मीडिया रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.